हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परत एकदा सोनल मराठी रेसिपी या चॅनलमध्ये मी आहे सोनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे करंजासाठी लागणारे सारण कसं बनवायचं चला तर मग सुरुवात करूया सारण बनवायला तर इथे मी अडीच वाटी सुकं खोबरं घेतलं आहे खिसून आणि दोन वाट्या पिटी साखर घेतली आहे त्याच्यानंतर इथे मी बारीक रवा घेतला आहे दीड वाटी आणि इथे मी मनुके घेतलेत थोडेसे त्याच्यानंतर थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत खसखस घेतली आहे तीन ते चार चमचे आणि इथे विलायची पावडर घेतली आहे ती साखर घालून बारीक केलेली आहे तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे सर्वात अगोदर आपण खसखस भाजून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून छान लालसर होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची तर इथे बघू शकताय तुम्ही छान अशी खसखस लालसर भाजून घेतली आहे आता याला काढून घेऊया तर आता त्याच कढईमध्ये काजू आणि बदाम हलकेसे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोस ठेवायची तर इथे काजू बदाम छान भाजलेले आहेत याला मी काढून घेतलंय तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हेही आता आपण भाजून घेऊया स्लो गॅसवरती याला जास्त नाही भाजायचं फक्त गरम करून घ्यायचं आहे तरी ते खोबरंही भाजून झालेलं आहे याला हलकंसं भाजून आहे याचा रंगही नाही बदललेला आहे पाहू शकताय तुम्ही तर याला आता काढून घेते तर आता सर्वात शेवटी रवा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि छान असा रवा भाजून घ्यायचा हाय फ्लेम केली तर रवा करपू शकतो तर इथे रवा भाजून झालेला आहे याचा हलकासा रंग बदललेला आहे जास्तही लालसर नाही करायचा अशाच पद्धतीने रवा भाजायचा तर आता हा रवा मी एका ताटामध्ये काढून घेते तर हा रवा आता थंड होऊन द्यायचा आणि नंतर बाकीच्या वस्तू याच्यामध्ये मिक्स करायच्या तर आता हे खोबरं बदाम आणि खसखस मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी खसखस बारीक करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालते आणि काजू बदामची पावडरही केली आहे थोडी जाडसरच ठेवलेली आहे आणि खोबरंही बारीक केलेलं आहे तेही याच्यामध्ये घालते ही विलायची पावडर आहे विलायचीमध्ये साखर घालून मी बारीक केलेली म्हणून मग थोडीशी जास्त घातली आहे आणि आता साखर घालायची आहे पिठी साखर दोन वाट्या पिठी साखर घेतलेली मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड तुम्ही करू शकता आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मनुके घातलेत तर आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि एकजीव असं करून घ्यायचं करंजी परफेक्ट बनवण्यासाठी त्याचं सारणही परफेक्ट लागतं तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून पहा खूप छान होतं तर इथे आपलं करंजीसाठी लागणारे सारण तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद